आगमन होते सहर्ष मनपूर्वक स्वागत, मोस्ट वेलकम, सुस्वागतम 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 आपलं या बदलापूर नगरी मध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत। तुम्हाला सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आदरणीय पंढरी शेठ फडके यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत, आपलं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत। जाऊया मॅचच्या दिशेने, नाव बॅक टू क्रिकेट ओर टू कॉम बॉक्स। थँक्यू मॅडी, वेलकम पंढरी शेठ फडके साहेब तुमच्या या बदलापूर नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। रायगडातील विगर गाव, ज्या विगर गावाची ओळख, ज्यानं भरपूर लढा दिला, ज्यावेळी सरकारनं बळीगाडी शब्दावर शर्यतीवरती बंदी आणली त्या भरपूर लढा दिला, असे लढा वृत्तीचे आणि रायगडातील शान असे व्यक्तिमत्व सन्माननीय पंढरीनाथ शेठ फडके साहेब तुमचं या क्रीडानगरीमध्ये बदलापूरमध्ये मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत। ना बॅक टू क्रिकेट। खूप चांगली धावसंख्या म्हणता येणार नाहीये, चौथे षटक सुरू असताना फलंदाजीमध्ये थोडासा तुम्हाला ढिलेपणा पाहायला मिळाला, कारण धावसंख्येवरती आकार आणि अचूक टप्प्यावरती कोणी जे करून धावसंख्येला मात्र अंकुश ठेवण्यामध्ये यश आपल्या गोलंदाजांना। धावफलक धावा आमचे स्कोर आम्हाला सांगत असताना चौथे षटक मार्गस्थ, तीन गडी बाद 29 सामना आपण पाहतोय। आजच्या स्पर्धेतील विजेता संघांमध्ये जाई वर्सेस धाणे, यस मॅडे या सर्वांनी त्यांच्या समवेत आपण पाहतोय आदरणीय उत्तम शेठ गवळी, भारत बैलाचे मालक, यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं। स्पर्धा तुम्ही पाहताय स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2022-23 हा दैदीप्यमान पर्व, आपलं सर्वांचं पुनश एकदा हार्दिक मनपूर्वक स्वागत। आलेल्या सर्व मान्यवरांचं बदलापूर नगरीमध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत। बदलापूर बदलणार बदलापूर, कर बदलापूरमध्ये मागच्या काही वर्षामध्ये आम्ही मॅडी भरपूर बदल पाहिलेत, कर सर्वात गतीनं पुढे जाणारं आणि प्रगतीचं शहर म्हणजे याच्याकडे पाहिलं जातं ते बदलापूर, सातत्यानं बदलणारं बदलापूर। आणि त्याच बदलापूरमध्ये स्पर्धा आपण पाहतोय, अप्रतिम आणि लोकप्रिय बहुचर्चित स्पर्धा आपण पाहतोय, स्वर्गवासी जगन्नाथ स्मृती चषक 2022 पर्व आपण पाहतोय, पर्व तिसरं। आलेल्या सर्व मान्यवरांचं, या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व खेळूंचं आणि माझ्या सर्व खेळामी रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत।